स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऋषीमाळ्याचा चौथा दिवस हा कशा प्रकारे असतो याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, तसंच व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपण ऋषीमीविषयी रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो। तर मित्रांनो, आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा। चला तर आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, आपला आजचा हा आहे जो चौथा दिवस आहे। तर हे बघा, आपली चौथ्या दिवशी आळ्याची साईज हे बघा वाढलेली आहे थोडी। तर चौथ्या दिवशी आपले सहा पाले कंप्लीट होतात आणि पाचव्या दिवशी आपल्या आळ्या ज्या आहेत त्या तिसऱ्या मोल्टवर येतात, कारण की सहा पाले खाल्ल्याच्या नंतर आपल्या ज्या आळ्या आहेत त्या तिसऱ्या मोल्टवर येतात। ही बघा, त्यांची साईज ही अशा प्रकारे झाली आहे, बघू शकता। आणि आपल्याला चौथ्या दिवशी आळ्याच्या अंगावर सकाळी पाला टाकण्याच्या आधी 15 मिनिटांनी ऋषीमंदू आणि चुना आळ्यांवर शिंपडून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आपल्या ज्या आळ्या आहेत त्यांना पाला द्यायचा आहे। तर चौथ्या दिवशी आपल्याला एवढंच करायचं आहे। तर आपल्या ज्या आळ्या आहेत त्या पाचव्या दिवशी तिसऱ्या मोल्टवर येतात। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर लगेच आपण आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूयात, परत भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये।